पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या साइड पट्टीवरून चालत निघालेल्या दोन महिलांना भरधाव महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीनं धडक दिली बुधवारी रात्री घडलेल्या या अपघातात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या उपचार सुरू असताना त्यातील एका ऐंशी वर्षीय महिलेचा सीपीआर मध्ये मृत्यू झाला पुणे जिल्ह्यातील बारामती इथल्या ऐंशी वर्षाच्या महालावा चोळाप्पा कदम आणि त्यांची अठ्ठेचाळीस वर्षांची मुलगी सुरमादेवी विजय भोरकडे या दोघी जणी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील मेन अँड पिस्टन कंपनी समोरील रस्त्यावरून चालत निघाल्या होत्या त्याचवेळी पुण्याहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीनं या दोन महिलांना पाठीमगून जोराची धडक दिली बुधवारी रात्री हा अपघात झाला आणि दोन्ही गंभीर जखमी महिलांना कोल्हापुरातील आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना मध्यरात्री ऐंशी वर्षाच्या महालावा कदम यांचं निधन झालं शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात टेम्पो चालक परसनगोंडा पाटील याच्यावर गुन्हा दाखल झालाय